तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या उशिरा येण्यावरून एका सभासदानं आक्षेपार्ह विधान केल्यानं कोझीमाशीच्या वार्षिक सभेत काही काळ जोरदार गोंधळ झाला या सभासदाच्या अंगावर इतर सभासद धावून गेल्यानं तणाव निर्माण झाला अखेर त्या सभासदाला पोलीस बंदोबस्तात बाहेर काढल्यानंतर सभा सुरळीत पार पडली सभासदांना बिनव्याजी लॅपटॉप देणं कोतोली आणि राधानगरी इथं नवीन शाखा सुरू करणं कोअर बँकिंग सुरू करणं असे ठराव आजच्या सभेत बहुमतानं मंजूर करण्यात आले पण दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुजींच्या राड्याची परंपरा कायम राहिली कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था अर्थात कोझीमाशीची वार्षिक सभा आज शाहू सांस्कृतिक भवन इथं पार पडली सभेच्या सुरुवातीला तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड उशिरा आल्यामुळे इचलकरंजीच्या लोटके नामक सभासदानं आक्षेपार्ह विधान केलं त्यावरून इतर सभासदांनी लोटकेच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गोंधळ आणि तणाव निर्माण झाला झोंबाझोंबी धक्काबुक्की असा सुमारे पंधरा मिनिटं गोंधळ सुरू होता अखेर त्या वातावरणातच पोलिसांनी लोटकेंना सभागृहातून बाहेर काढलं संस्थेचे सभासद सचिन दाभाडे यांना सभागृहाच्या परिसरात हृदयविकाराचा झटका आल्यानं आपण त्यांना गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे सभेला यायला उशीर झाल्याचं स्पष्टीकरण दादासाहेब लाड यांनी दिलं या एकमेव कारणावरून गुरुजींच्या सभेत आजही राडा झाला दरम्यान कोजीमासीचे अध्यक्ष प्राध्यापक हिंदुराव पाटील यांनी संस्थेनं तीनशे कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याचं सांगितलं कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनेक मयत सभासदांची कर्ज माफ केली आहेत एकवीस टक्के उच्चांकी डिव्हिडंड दिला असून सभासद संख्या नऊ हजार दोनशेवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं सभासदांना बिनव्याजी लॅपटॉप देणं कोतोली आणि राधानगरी इथं नव्या शाखा सुरू करणं सभासदांना दीपावली भेट देणं कोअर बँकिंग योजना सुरू करणं आणि सभासदांसाठी कोल्हापूर दिल्ली विमानवारी योजना सुरू करणं असे ठराव आजच्या सभेत मंजूर करण्यात आले सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष एच आर पाटील संचालक दादासाहेब लाड मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी समर्पक उत्तरं दिली यावेळी उपाध्यक्ष आनंदराव काटकर संचालक वर्ग कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते